अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। विश्व हिंदू परिषदेअंतर्गत दुर्गा वाहिनीतर्फे गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर शहरातील नगरखाना येथे नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला। दुर्गा वाहिनी ही तरुणींसाठीची संघटना असून हिंदू संस्कृती नवतरुणींमध्ये रुजावी व त्यांच्यावर हिंदू धर्माचे सुसंस्कार व्हावे यासाठी सेवा, सुरक्षा व संस्कार हे तीन ब्रीद वाक्य घेऊन काम करणारे संघटन आहे। ते विश्व हिंदू परिषद अंतर्गत काम करते। या संघटनेच्या दुर्गा वाहिनी विस्तारिका लकी पवार व आकांक्षा पवार यांनी या दुर्गांना व महिलांना मार्गदर्शन केले। गुढी उभारणे हे मांगल्याचे व समृद्धीचे प्रतीक आहे, म्हणून मराठी वर्षाची सुरुवात वर्ष प्रतिपदेला गुढी उभारून केली पाहिजे असे मार्गदर्शन कुमारी आकांक्षा पवार यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सुशीर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर मनोज विस्पुते यांनी केले। या प्रसंगी दुर्गा वाहिनीच्या तरुणी व महिला सहभागी झाल्या होत्या, तसेच बजरंग दलाचे तरुण सुद्धा सहभागी झाले होते। या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन लोणारी, जिल्हा सहमंत्री प्रवीण सुशीर, माजी जिल्हा सेवा प्रमुख डॉक्टर मनोज विस्पुते, जिल्हा सेवा प्रमुख डॉक्टर अविनाश कुरकुरे, तसेच डॉक्टर सचिन पाचंगे, तालुका संघ संचालक, जामनेर प्रखंड मंत्री जयंत पर्वते, बजरंग दल संयोजक सचिन गायकवाड, संतोष महादन, तसेच जामनेर शहराचे उपनगर अध्यक्ष महेंद्र बावेसकर, भगवान राजपूत, राहुल माळी, नंदलाल कुमावत, सुभाष शिंदे, तसेच मातृशक्ती प्रमुख शुभांगी कुरकुरे, वर्षा सुशीर, दुर्गा बोढरे, लता पगारे यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्तीच्या महिला यांची उपस्थिती होती। परिचय करून देतो, आपल्या जामनेर प्रखंडासाठी विस्तारक म्हणून नंदिनी पवार आणि लकी पवार ह्या 9 दिवसासाठी आलेल्या होत्या। आपल्या जामनेरमध्ये बऱ्याचशा घरी जाऊन किंवा काही महिलांना किंवा काही मुलींना एकत्र करून त्या आपल्या धर्माची माहिती देत होत्या की आपण आपली संस्कृती कशी जोपासली पाहिजे याबद्दल त्या मार्गदर्शन करत होत्या। आणि त्यांनी बऱ्याचशा मुलींना मार्गदर्शनही केलं, बऱ्याचशा मुली आपल्या दुर्गा वाहिनीसाठी जोडल्या, त्या आल्या, त्यामुळे आपल्याला त्यांचं चांगलंच सहाय्य मिळालं। Thank you.
गेल्या अनेक वर्षापासून या संचलनामध्ये सहभागी होत असतो। आज गुढीपाडवा आहे, आपला हिंदू धर्मियांचा पवित्र असा सण आहे। या सणाच्या निमित्ताने मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।